आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। दक्षिण भारत जैन सभा 98 त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात, विविध पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन। निपाणी तालुक्यातील स्तवनिधी येथे दक्षिण भारत जैन सभेच्या 98 त्रैवार्षिक अधिवेशनात येथील स्वर्गीय अण्णासाहेब लट्टे सभागृहात दुपारी 2 वाजता विविध पुरस्काराचे वितरण तसेच स्मरणिका प्रकाशन समारोह आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले। दक्षिण भारत जैन सभेचे 98 त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात पार पडले। दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्ह्याचे नामदार रमेश जारकीहोळी, माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, आमदार अभय पाटील, आमदार महंतेश कवटकिमठ, आमदार महेश कुंठिळे, जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडे, माजी आमदार संजय पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नमोकार मंत्राने कार्यक्रमास सुरुवात झाली। स्वागत युवा नेते उत्तम पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सभेचे व्हाईस चेअरमन दत्ता डोरले यांनी केले। यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील आणि सभेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटक नामदार रमेश जारकीहोळी आणि व्यासपीठावरील पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। अधिवेशनानिमित्त स्मरणिका, विशेषांक, चातुर्मास पत्रिका आदीचे प्रकाशन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी अधिवेशन स्मरणिका, प्रगती आणि जिन विजय अधिवेशन, विशेषांक तसेच जैन चातुर्मास व्रत व सन पत्रिका प्रकाशन रावसाहेब पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अनिल पाटील सातारा, श्री शिवाजी पाटील कोल्हापूर, धनपाल हबळे सांगली, आदिनाथ कुरुंदवाडे अब्दुल्लाट, श्रीपाल अदप्पा बोगार हुबळी, अशोक घोरपडे सांगली, सुधाकर काशीत कोल्हापूर, डॉक्टर सौ जयकांत बडबडे इचलकरंजी, विराचार्य अल्पसंख्याक सौहार्द बेडकियाळ, भरत गाठ हुपरी, सवित्र पाटील समदोळी, सारिका खुर्पे मजरेवाडी यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। अध्यक्षीय भाषण रावसाहेब पाटील दादा यांनी केले तर प्रकाश आवाडे, आमदार महेश कुंठाळी, महंतेश कवटगिमठ, वीरकुमार पाटील, संजय पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन आर बी खोत तर आभार पाश्वनाथ पाटील यांनी मानले। कार्यक्रमास कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील मान्यवर, सभेचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्य, आजी माजी आमदार, विविध साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि वीर सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी निपाणीहून कृष्णा आर्गे।